नमस्कार मित्रांनो, तर हा माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला व्लॉग आहे. तर आमचा ॲन्युअल डे आहे, तर आम्ही सर्व चालले होते. बरं थाय कर हॅलो. ये देखो हमारा सबसे प्यारा न्यारा न्यारदू लारा कॉलेज. मित्रांनो, आम्ही कॉलेजचा सर्व इन्स्ट्रुमेंट घ्यायला आलेलो. आमचा व्हेन्यू दुसरीकडे आहे, तर आम्ही दुसरीकडे चाललोय आता. तर ते बघू शकता तुम्ही इन्स्ट्रुमेंट सब मिल गया. इन्स्ट्रुमेंट टाउन हॉलला पोहोचलेलो आहोत आम्ही. हे बघा सर्व कॉलेजची पोरं येत असतात. आता आता पोहोचलो. तुम्ही बघू शकता आम्ही आता आमच्या टाउन हॉलमध्ये घुसत आहोत, जिकडे ॲन्युअल डे होणार आहे. बघू शकता तुम्ही टाउन हॉल, इथे आमचा परफॉर्मन्स होणार आहे. मी 3 परफॉर्मन्समध्ये घेतलाय. तर आम्ही अशा प्रकारे स्टेजवर पोहोचलेलो आहेत. अख्ख्या कॉलेजमधनं आम्हीच पहिला आला आहोत. ज्यांनी फंक्शन ऑर्गनाईज केलं ते पण नाही पोहोचलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा आमचे मैत्रिणी, त्यांची डान्सची प्रॅक्टिस चालली आहे ना. आम्ही आमची बघा कसली प्रॅक्टिस चालली आहे. हम कॉलेज के बैक स्टेज पर आए हैं. हमारा फर्स्ट परफॉर्मेंस है और इधर देख सकते हो सब ट्रॉफी भी ट्रॉफी वगैरह रखे है. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आमची स्किटची तयारी चालू आहे. हा हा आमचा प्लंबर दादा, एफआयचा मजदूर हा का. आता फर्स्ट परफॉर्मन्स झालेला आहे, आता आमची स्किट चालू होणार आहे. तर आम्ही फुल तयारीमध्ये झालेलो आहोत. आता थोड्या वेळात तुम्हाला स्किट पण बघायला भेटेल आमच्या व्हिडिओमध्ये. अग ऐकतेस का ग, मुलाकडचे आले वाटत. हो हो आलेच आलेच. अग किती तो मेकअप, एक तर आधीच तिचा फिल्टरवाला फोटो आपण त्यांना पाठवलाय आणि त्यातून पण ही किलोभर मेकअप लावेल आणि त्यांना ओळखू नाही आली तर ते आपल्यावर केस करतील. तुमचं काही असतं गप्पा कसा. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा बसा. पत्ता शोधायला काही त्रास तर नाही झाला ना. हो नाही नाही नाही. अहो काय खोटं बोलता बाबा, सकाळी तुमच्याकडे पैसे नव्हते म्हणून तुम्ही आम्हाला त्या टेम्पो मधून आणलं. त्यात पण त्या टेम्पो वाल्याशी तुमचा वाद झाला तर त्याने कशी तुमचे का कार. अरे बाळा किती विनोद करतोस. हा असा आमचा विनोदी मुलगा आहे. त्याचं काय, आमच्या घरामध्ये असं हसतं खेळतं वातावरण असतं, आम्ही चौघे त्यांना. हे बाळा त्या फोनला जरा विश्रांती दे. नाही गेले 30 वर्ष आमच्या नशिबात त्या विश्रांती आहेच नाही. त्यात एवढं नवल काय, तुझ्या अस्तित्वाचा विस्तारच एवढा मोठा आहे की मी कुठेही नजर केली तरी तूच दिसणार आहे. अहो आई बाबा शांत बसा बरं. अहो आई बाबा शांत बसा बरं. तुम्ही काय तुमचं नुसतंच अशाच. अहो त्याचं काय, माझ्या मुलीला ना फोन वापरताना जरा जास्त शॉक आहे. तर या वर्षामधून 3रा फोन आहे. याआधी जे फोन वापरून वापरून पार त्यात भोंगकं पाडली. आम्ही आमच्या घरमैत्रीला चहा भांडी म्हणून वापरतो. अच्छा ते सगळं असू दे. तुम्ही सातारच्या बिटारवाडीतले ना. हो. मग तुम्ही त्या गोटीराम कयंगुडेला ओळखतात असाल. हो ओळखतो ना. अगं हे त्या गोटीराम कयंगुडेला ओळखतात. तो भ्रष्टाचारी नीच खालच्या पातळीचा माणूस ज्यांनी ग्रामपंचायत निवडणूक जिंकता यावी म्हणून गावभर रॉकेलचे स्टोव वाटले आणि आता रॉकेलात मार झालाय म्हटल्यानंतर गावभर त्याला उडे मारतायत आणि आता फिरतोय गावभर कुत्रे मारेल. हो तोच तोच. पण तुम्ही त्या नीच भ्रष्टाचारी चोर खालच्या पातळीच्या माणसाला कसे ओळखता. अहो माझा सखा मामा आहे तो. बर ते जाऊ दे. मुलगी कुठे आहे. ती आज तयार होते. मी पाहू. काय पाहू पाहू वाट पाहू अस. ही पा आली आमची सुकन्या. अरे वा वा वा.
कशी आहेस बाळा? सुकन्या? अहो नाही नाही, सुकन्या म्हणजे आमची मुलगी, हिचं नाव सानिका आहे. अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं हिला लहानपणापासून आम्ही. अहो काय चेष्टा करता हो बाबा, तो फोड तुमच्या तळ हातावर नाही तर तो फोड. अरे बाळा काय बोलतोयस तू, जाऊन पाहण्यासाठी काहीतरी थंड घेऊन ये. बरं मी काय म्हणते, काही प्रश्न असतील तर विचारून घ्या. शिक्षण किती झालंय मुलाचं? माझे बी फार्मसी झाले. अरे नोकरीला आहे, आहे नोकरीला. अच्छा बी फार्मसी करून पण नोकरी आहे? हो आहे आहे आहे. कुठल्या कंपनीत आहेस कामाला? ती कोणती कंपनी बोलला, काहीतरीच कंपनी होती. सिप्ला? हा सिप्ला कंपनी मध्ये कामाला आमचा मुलगा, त्यामुळे आम्हाला मुलगी चांगली शिकलेली हवी, अगदी आमच्या मुलाप्रमाणे. ते आजकालच्या काळामध्ये काय असतं, कम्पॅटिबल पार्टनर तसंच काहीतरी हवं. आमच्या घरात सर्वजण शिकलेलेच आहे तर मुलगी पण आम्हाला शिकलेलीच हवी आहे. काय मग किती शिक्षण झालंय? इंटरनॅशनल अटॉमिक एनर्जी एजन्सी मध्ये न्यूक्लिअर अँड मॅनेजमेंट मध्ये सेक्शन आहे. अच्छा अच्छा, म्हणजे शाळेमध्ये सायन्स टीचर आहे, काही हरकत नाही. आम्हाला कमी शिकलेली मुलगीच चालेल. बाकी पाहुणे तुम्हाला कुठलं व्यसन तर नाही? हो व्यसन माझ्या मुलाला नाही नाही. पूर्वी डोस डोस डोसायचा, पण आता मात्र स्पर्शही नाही केला गेल्या एक महिन्यापासून. आता फक्त रात्री मित्रांसोबत चहा प्यायला जातो. 90 ml चहा. बरं सकाळी उठायची सवय तरी आहे ना? नाही म्हणजे माझ्या मुलाला सकाळी डबाव असतो. अहो सकाळी लवकर उठायला आधी रात्री झोपली तर पाहिजे. का हो काही प्रॉब्लेम आहे का? नाही कामच एवढं असतं, रात्रभर सेंड नोट्स करत असतात एकमेकांना. काय आणलंस बघू? बघा हे काय, तू तर बर्फ घेऊन आलास. आहो बाबा तुम्हीच तर सांगितलेलं पाहुण्यासाठी काय थंड आला म्हणून तू बर्फ घेऊन आलास. आता हा बर्फ फ्रीज मध्ये ठेव, जेव्हा मी तुला सुजवीन ना तेव्हा काम. बघ बाळा कोण आलं. हो हो बाबा. मंद मंद. अरे प्लंबर दादा, अरे प्लंबर दादा, तुमको कितने बार सांगने का, हमारे घर का सारा रेंट ठीक है. सारे का मैं तुझे आखिरी बार पूछ रहा हूँ, तुझे मेरे साथ चलना है कि नहीं? काय हो तुमची मुलगी तेवढ्या मोठ्या पोचल्या असून याच्या फालतू बरोबर सगळं जपर करते हा? वाटते का अगदी तळ त्याच्या फोडाप्रमाणे जपले तिला लहानपण. हो कोणता फोड, कसला फोड, तुमचा फोड कुठून पाठ चिकदळ झालाय? काय फोड बद्दल बोलताय तुम्ही? मम्मी मम्मी सानिका ताई कुठे? सानिका कुठे? मंजिला आखरी है कब ही तेरा ठिकाना है, ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है. हया तो मौत कैसी, जिंदगी उसकी अमानत है, सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. Thank you.
आमचे दोन्ही परफॉर्मन्स झालेले आहेत. आता आम्हाला भूक लागली आहे, बाहेर लंच चालू केलंय पण हे जाऊनच नाही देत. मित्रांनो तुम्ही बघू शकता अॅन्युअल डेला आम्हाला मस्त चमचमीत चवीदार भाजी पावभाजी अशी भेटलेली आहे. अप्रतिम एकदम लाजवाब टेस्ट आहे. आणि इकडे सर्व असे लोक बसलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि ही बघा ही अरे तर भाजी एवढी अप्रतिम होती. आता मी परत रिफिल करायला चाललो आहे. बघू आता दादा देतील का रिफिल करून. भैया रिफिल करते मिळेल का यार? एक नंबर मस्त बनी आहे पावभाजी. हां मस्त बनाई आहे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. अजून बघू शकता इकडे पागल त्याची गाणी चालू आहे. कोणी आहे पण नाही तरी एवढा जोरात वाजवत आहे. Privilege for me stand before you all to express our deepest gratitude on this momentous occasion of college annual day Sanskruti 2024 and today
पढ़ाई नहीं मस्ती भी करो। रिसर्च करून काही युरेका होणार नाही। आता युरेका सोडा, सुरेखावर फोकस करा। कधी यांचं होऊन गेलो कळलंच नाही। एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनिया। ऑडिटोरियममध्ये सुटल्यावर थकलेलो होतं तर व्हिडिओ नाही काढला, आता स्टेशनवर पोचलो तर व्हिडिओ काढतोय, सॉरी। आता आमचा प्रवास संपला आहे, अॅन्युअल डेचा संपला, आता सर्व घरी जात आहोत, आता लय थकलेले आहोत। हे बघू शकता तुम्ही, चेहरा बघू शकता सर्वांचा, बाय बाय सर्वांचा चेहरा बघू शकता, लग्न जसे मय्यत आहे। Thank you.
थांब थांब।